जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1 फाउंडेशनच्या वतीने सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी 2 लाख रुपये किमतीच्या शालेय साहित्याची मदत करण्यात आली. जिल्हा परिषद क्रमांक 1 फाउंडेशनच्या वतीनं सांगली कोल्हापूर पूरग्रस्त भागातील 500 विद्यार्थ्यांना स्कूल बस, कंपासपेटी, वह्या, टिफिन बॉक्स, पाण्याची बॉटल असं साहित्य असलेल्या 500 संचांचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे साहित्य पाठवताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती विजयराज डोंगरे, मल्लिकार्जुन पाटील, रजनी देशमुख, शीला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, अतुल खरात, नितीन नकाते, अरुण तोडकर, त्रिभुवन धाईंजे, अण्णासाहेब बाराचारी, एस एस सोनवणे, ज्योती पाटील, सुनंदा फुले, रेखा राऊत, मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, सहाय्यक संचालक लेखापरीक्षण धनराज पांडे, लेखाधिकारी वैभव राऊत, चेअरमन तांबोळी, व्हाईस चेअरमन सुनंदा यादगिरी, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, श्रीशैल देशमुख, दीपक घाडगे, सुखदेव भिंगे, दत्तात्रय घोडके, विष्णू पाटील, सुंदरराव नागटिळक, हरिबा सप्ताळे, सुहास चेळेकर, अनिल जगताप, धन्यकुमार राठोड, शेखर जाधव, त्रिमूर्ती राऊत, मृणालिनी शिंदे यांच्यासह पंडित भोसले, दयानंद परिचारक, शशी नडगिरे, डी आर राऊत, नागेश पाटील, संदीपान चाबुकस्वार, राकेश सोड्डी, सचिन एडशे, रणजित घोडके, अंजली पाटील, चेतन भोसले, गोविंद पोळ, एस एस गायकवाड, संस्थेचे सचिव दत्तात्रय देशपांडे, कर्मचारी सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तज्ज्ञ संचालक डॉक्टर एस पी माने यांनी केलं. परंतु आम्ही पतसंस्था नंबर 1 च्या वतीनं, नंबर 1 फाउंडेशनच्या वतीनं असाही विचार केला सर्व संचालक मंडळ, आमचे मार्गदर्शक पंडितजी भोसले साहेब यांनी, किंवा आपण शालेय विद्यार्थ्यांना त्यांचंही नुकसान झालेलं आहे, त्यामुळं 500 बॅगा आम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचं सॅक, त्याच्यामध्ये वह्या, कंपास, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, पेन अशा पद्धतीचं शालेय साहित्य त्या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणच्या अफेक्टेड विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय संजय शिंदेसाहेब, सीओ साहेब, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे सांगलीला आज या ठिकाणी पाठवलेलं आहे.